प्राणी मित्र प्रकाश गोहिल यांनी आज सकाळी विदेशी प्रजातीचा हाडाडा इबिस म्हणजेच काळा अवाक पक्षी उल्हासनगर कैलाश कॉलनी येथून पकडला. तो पक्षी थोडा आजारी आहे, बरा झाला की तो त्याला जंगलात सोडून देणार आहे. हे पक्षी दक्षिण आशियात आढळतात. भारताच्या मुख्य भूमीत कोरड्या हवामानाच्या प्रदेशात हा पक्षी सर्वत्र आढळत असून तो पाकिस्तानामध्येही आढळतो. बांगलादेशामध्ये याची वेगळी उपजात आढळते. नद्या, तलाव, भात शेतीच्या प्रदेशात तसेच दलदली भागात राहणे याला पसंत असले तरी हा पांढऱ्या आवाका एवढा पाण्याबाहेर अवलंबून नसतो. काळा आवाक पाण्याजवळच्या भागातही आपले खाद्य शोधत फिरतो. सहसा एकाच प्रदेशात राहणे याला पसंत आहे. हा आपला ठरलेला प्रदेश सोडून अन्यत्र जात नाही. काळा आवाक जोडणे किंवा छोट्या थव्यात राहणे पसंत करतो. बगळ्यांसारखे काळे आवाकही सकाळ संध्याकाळ एकाच झाडावर किंवा उंच ठिकाणी एकत्र जमतात आणि मोठा कलकलाट करतात. ये जो आप पंछी देख रहे हैं वो हाडाडा इबिस बर्ड है और अफ्रीका देश का है और अपने भारत देश में आया हुआ है. हर साल की तरह जो वातावरण चेंज होता है तो ये जो पंछी दूसरे देश की तरफ कुछ वक्त के लिए जाते हैं और फिर वापस चले जाते हैं. तो ये जो आप पंछी देख रहे हैं तो उल्लासनगर कैलाश कॉलोनी के पास ये मिला हुआ था और डरा हुआ था. शायद किसी पंछी ने इसको परेशान किया होगा इसलिए डरा हुआ था. तो वहाँ से इस पंछी को जो इबिस हाडाडा इबिस बर्ड है तो इस बर्ड को रेस्क्यू कर लिया हूँ और ठीक होते इसको हम इसको फॉरेस्ट में छोड़ दिया. ब्यूरो रिपोर्ट उल्हासनगर आपले वृत्त प्रहार. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्त प्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब